महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाचा अनुसूचित जाती जमातीमध्ये समावेश असून सुद्धा देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली तरी वेळोवेळी सत्तेवर असलेल्या राज्यकर्ते यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी केवळ फसवणूक करून अन्याय केला आहे दोन हजार चौदा साली बारामती येथे धनगर समाजाच्या आंदोलनासाठी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटून सत्तेवर येताच पहिल्या कॅबिनेट बैठकीत समाजास आरक्षण लागू करू असे आश्वासन दिलं होतं पण चार वर्ष झाली तरी हे सरकार चाल ढकल करीत आहे कोणतीही कार्यवाही करीत नाही यासाठी आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून राज्य सरकारच्या निषेधात प्रतिकात्मक पुण्यतिथी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करण्यात आली सरकारने तात्काळ शिफारस करून समाजाला अनुसूचित जमातीचे दाखले तात्काळ द्यावेत अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामांना शासन जबाबदार राहील असा इशारा देखील देण्यात आला यावेळी धनगर समाजाला पाठिंबा देण्यासाठी महानगरपालिकेची बैठक तहकूब करून संपूर्ण महापालिकेतील नगरसेवक यांना पाठिंबा दिला यावेळी महापौर शोभा बोंद्रे उपमहापौर महेश सावंत नगरसेवक शारंगधर देशमुख सचिन चव्हाण भूपाल शेठे अमोल माने अशोक जाधव यांच्यासह अन्य नगरसेवक आणि धनगर बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते